ज्या दिवसाचे तुम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत होता तो आज दिवस आलेला आहे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी मागे $10 कसे अर्न केले होते. तुम्ही पण माझ्या प्रमाणे $10 ते $50 अर्न करू शकता. ते कसं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. चला सुरू करूया. मित्रांनो, खूप दिवस झाले होते मी विवो V9 एक कवर मागवलं होतं आणि त्याची अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकला होता आणि मी ते कसं मागवलं होतं मी ते आताच पुढे सांगणार. तर सर्वात पहिले मित्रांनो, ऑनलाईन अर्निंग करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जसं वर्क फ्रॉम होम आहे, फॉर्म फिलिंग्स आहेत आणि असे ॲपसुद्धा आहेत की जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्या लाखोंमध्ये पैसे कमवू शकतात. पण काही वेबसाईट्स ज्या आहेत त्या रिअल असतात, काही फेक असतात. तर मी आज जी तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे तिचं नाव आहे G2Crowd आणि ही खरंच एक रिअल वेबसाईट आहे आणि याच्यात तुम्हाला फायदे खूप असतात आणि काम थोडं कमी असतं पण सगळं डोक्याचं काम असतं. तुम्ही जर डोकं लावून त्या सॉफ्टवेअरबद्दल एक रिव्ह्यू चांगला लिहित आहे तर तुम्हाला नक्कीच अप्रुव्हल भेटणार आहे आणि तुम्हाला $10 रिसीव होणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मोबाईलकडे वळूया आणि सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल गायकवाड तुमचं स्वागत करतो असेल ना सिक्युअर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो G2Crowd मला मेल आला होता एक 15 दिवसापूर्वी आणि मी साईटला कमीत कमी 5-6 महिन्यांपूर्वी जॉईन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा आत्ता मला मेल आला होता 15 दिवसापूर्वी की तुम्ही आमच्या कंपनीत असलेल्या लाखो सॉफ्टवेअरपैकी एका सॉफ्टवेअरला रिव्ह्यू द्या आणि तो रिव्ह्यू अप्रूव्ह झाला तर तुम्हाला $10 ॲमेझॉन गिफ्ट कार्ड फ्री मिळणार आहे. हे इथं क्लिअरली मेन्शन आहे. ओके, तर त्याच्यानंतर मी 3-4 याला रिव्ह्यू लिहिले आणि त्याच्यापैकी IBM Cloud एक रिव्ह्यू होता की जो माझा अप्रूव्ह झाला आणि त्याच्यामुळे मला हे $10 गिफ्ट कार्ड भेटलं होतं आणि ते मी इंटरनॅशनल व्हिसा कार्डमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं. तुम्ही इथं बघू शकता की हाय साहिल, थँक्यू फॉर सबमिटिंग अ रिव्ह्यू ऑफ IBM Cloud. ठीक आहे, ही प्रोसेस कशी रिवॉर्ड हे करायची मी तुम्हाला नंतर सांगेलच. आता सध्या आपण बघूया की साईटवर तुम्हाला जाऊन काय काम करायचं आहे नक्की ते. चला बघूया आपण. तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या ब्राउझरवर जाऊन G2Crowd सर्च करा. ठीक आहे, आलं येते. आणि मित्रांनो, सर्वात पहिली एक गोष्ट मी तुम्हाला ही सांगतो की हे एक टेक्नॉलॉजी बेस्ड सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यावर खूप कंपनीज येतात आणि खूप कंपनीज G2Crowdला जॉईन आहे की जेणेकरून आपण जे सॉफ्टवेअरचे रिव्ह्यूज लिहितो आहे की ते टेक्नॉलॉजिकल फील्डचे रिलेटेड पाहिजे आणि त्यांच्या रूल्सला मॅच झाले पाहिजे, तरच तुमचा रिव्ह्यू जो आहे तो अप्रूव्ह होऊ शकतो. तर अशीच एक अजून एक वेबसाईट आहे Captera, तर त्याचा रिव्ह्यू पण मी नंतर तुम्हाला देणार आहे. त्याच्यावर पण मी मागे $20 अर्न केले होते. आता खूप अपडेट्स आलेले आहेत, मी चेक करतो आहे तसं लेटेस्ट अपडेट्स काय येते आणि त्याच्यावर अजून एक मी व्हिडिओ बनवणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला इथे काय करायचं आहे, या 3 डॉट्सवर जायचं आहे आणि राईट रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथे खूप कॅटेगरीज बघायला भेटणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला या किंवा दुसऱ्या रिव्ह्यू सॉफ्टवेअरसाठी तुमचं LinkedIn ID लागेल. तर तुम्ही LinkedIn ID क्रिएट नसेल केलं तर पहिले ते LinkedIn ID एक क्रिएट करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फील्ड सिलेक्ट करायची. आता सपोज मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिलेक्ट करतो. ठीक आहे, तर त्याच्यात आता तुम्ही बघू शकता इतके सॉफ्टवेअर्स आलेले आहेत इथे की विचारूच नका. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मी एखादं सॉफ्टवेअर घेतो, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, मी एक iManageWork म्हणून एक सॉफ्टवेअर घेतलं आहे. तर तुम्हाला मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की तुम्ही एखादं सॉफ्टवेअर जर घेत आहे तर त्याबद्दल आधी इन्फॉर्मेशन सिलेक्ट करा, सर्च करा आणि एक सॉर्ट आउट करून घ्या आणि त्याच्यानंतरच रिव्ह्यू लिहायला तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे, आता इथे सायनिंग विथ LinkedIn म्हणतं आहे तर मी पहिले सायनिंग करून घेतो. नेट जरा स्लो चालतं आहे आज. ठीक आहे, आता फर्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला काय भरायचं आहे की तुम्हाला त्याबद्दल तुम्ही रिकमेंडेड कराल का फ्रेंडला या कॉलेज युनिव्हर्सिटीला, तर त्याच्यासाठी रेटिंग लिहायची तुम्हाला. तर मी सपोज 8 ही रेटिंग देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टायटल सिलेक्ट करायचं आहे.
की आता आपलं टायटल जे म्हणजे आपण ज्याच्याबद्दल रिव्ह्यू लिहितो आहे, सपोज आय सिलेक्ट आय मॅनेज वर्क, ओके डन. तर त्याच्यानंतर मी लिहायचं असं तुम्हाला सगळे हे सगळे कॉलम्स फील करायचे आहेत, तर मी 1-2 मिनटात फील करतो आणि तुम्हाला भेटतो. ओके मित्रांनो, सिम्पली मी पहिला फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला मी दाखवू नाही शकत मी काय लिहिलं आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट करूया आपण. आता याच्यात दुसरा ॲडिशनल क्वेश्चन. ठीक आहे मित्रांनो, आपला फॉर्म फिल करून झालेला आहे पूर्ण आणि आता सबमिट रिव्ह्यू करायचा आहे. ठीक आहे, आता एक फॉर्म भरायला जवळपास तुम्ही विचार लावून जर केलं तर 20 ते 25 मिनटं लागतात. ओके, आता मी रिव्ह्यू जो आहे तो सबमिट करून देतो आहे. ही ॲडिशनल स्टेप आहे, तुम्हाला जर तुमचा रिव्ह्यू लिंक्डइनवर शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. ओके तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझा रिव्ह्यू जो आहे तो इथे सबमिट झालेला आहे सक्सेसफुली. वर तुम्ही मॅक्स $50 अर्निंग करू शकता, पण एक पर्सनसाठी ती ठीक आहे. जवळपास इंडियन करन्सी जर पाहायला गेलं तर 3,500 पर्यंत तुम्ही अर्न करू शकताय एक पर्सन. ओके, तर तुमच्या घरात साधारणतः 5-10 माणसं असतील, 5-10 माणसांचा लिंक्डइन ID क्रिएट करा आणि तुम्ही विचार नाही करू शकत खूप अर्निंग करू शकता इथे या प्रकारे. ठीक आहे मित्रांनो, असेच खूप अर्निंगच्या वेबसाईट्स, वर्क फ्रॉम होम आणि ॲप्सेसुद्धा मी रिव्ह्यूज टाकणार आहे, तर तुम्ही प्लीज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक कमेंट जरूर करा. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.